बी न्यूजमध्ये आपलं पुन्हा स्वागत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची विशेष सर्वसाधारण सभा आज प्रचंड वादळी ठरली घटनादुरुस्तीसाठी आयोजित केलेल्या या सभेमध्ये गरमागरम चर्चा झाली आरोप प्रत्यारोप अंगावर धावून जाणं आरडाओरडा अशा प्रकारांनी ही सभा चांगलीच गाजली सराफ संघाच्या अध्यक्षांनी किरकोळ कारणावरून एका संचालकाच्या कानाखाली आवाज काढल्यानं प्रचंड गोंधळ उडाला मारहाणीच्या या प्रकारामुळं सराफ संघाच्या लौकिकाला गालबोट लागलं दरम्यान हुल्लडबाजी करून सभासदांच्या हिताविरोधात निर्णय घेण्याचा प्रकार घडल्याची चर्चा आज गुजरी बाजारपेठेत सुरू होती कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची विशेष सभा आज कुलदीप गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती देवज्ञ बोर्डिंग इथं आयोजित केलेल्या या सभेत संघाची घोषणा आणि पोटनियम दुरुस्तीचा विषय होता मृत्यू पावलेल्या सभासदांच्या वारसांना सभासद करण्याच्या विषयावर जोरदार चर्चा झाली या मुद्द्यावरून सभासदांमध्ये थेट दोन गट दिसून आले सराफ संघाची निवडणूक लढवण्यासाठी वयाची एकवीस वर्ष पूर्ण असावीत आणि अध्यक्षासह पदाधिकारी होण्यासाठी किमान दोन वर्ष सराफ संघाचा संचालक म्हणून अनुभव असण्याची अट नवीन नियमामध्ये घालण्यात आली अध्यक्ष उपाध्यक्ष आणि पदाधिकारी पदासाठी निवडणूक लढवण्यास कोणतीही अट असू नये अशी मागणी करण्यात आली मात्र दोन वर्षांची अट कायम ठेवण्याचा निर्णय झाला सराफ व्यापारी संघाशी संलग्न असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा सराफ व्यापारी संघाच्या विषयावरून वादळी चर्चा झाली माजी अध्यक्ष सुरेश गायकवाड रणजित परमार अमोल ढणाल यांनी जिल्हा सराफ संघाच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेतला रणजित परमार यांनी तर जिल्हा सराफ संघाची कार्यकारिणी बरखास्त करण्याची मागणी केली केवळ द्वेषभावनेतून जिल्हा सराफ संघावर आरोप करू नयेत अशी अपेक्षा भरत ओस्वाल यांनी केली जिल्हा संघाची नोंदणी धर्मादाय अॅक्टनुसार करण्यात आली आहे कोल्हापूर व्यापारी सराफ संघ आणि जिल्हा सराफ संघाची घटना आणि पोटनियम स्वतंत्र आहेत असं भरत ओस्वाल यांनी सांगितलं दरम्यान घटनादुरुस्तीसाठी आयोजित केलेल्या आजच्या सभेत कोल्हापूर सराफ व्यापारी संघाची नोंदणीच नसल्याचा मुद्दा नगरसेवक किरण नकाते यांनी उपस्थित केला कोणत्याही प्रकारचं कायदेशीर अधिष्ठान नसल्यानं आजची सभा आणि ठरावांना कोणताही कायदेशीर आधार राहणार नाही त्यामुळे विद्यमान कार्यकारणीनं तातडीनं नोंदणी करून घ्यावी आणि खर्चाचं लेखापरीक्षण करून सर्वसाधारण सभेपुढं अहवाल ठेवावा अशी मागणी नकाते यांनी केली त्यानंतर राष्ट्रगीत झालं आणि सभा संपली दरम्यान सभेसाठी उपस्थित असणाऱ्या सभासदांच्या सहीसाठी रजिस्टर ठेवण्यात आलं होतं राष्ट्रगीत झाल्यानंतर संचालक धर्मपाल जिरगे यांनी त्या रजिस्टरवर क्लोज असा शेरा मारला त्यावरून अध्यक्ष कुलदीप गायकवाड भडकले त्यांनी व्यासपीठावरून खाली येऊन संचालक जिरगे यांना थप्पड मारली त्यानंतर सभास्थळी एकच गोंधळ उडाला किरकोळ कारणावरून संघाचे पदाधिकारी हाणामारीपर्यंत गेल्यानं आजच्या सभेला गालबोट लागलं